बुद्ध पौर्णिमेनिमित्त डीके मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले असून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या स्टेजचं पूजन देखील यावेळी करण्यात आलंय. डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संघटना मुकुंद नगर तांडी संघटना तथागत बुद्ध विहार समिती यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना पुस्तकांचे वाटप, ज्येष्ठ नेत्यांची व्याख्याने असे अनेक उपक्रम राबवले जातात. सालाबाद प्रमाणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवारी सालाबाद प्रमाणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भव्य दिव्य असा पार पडणार असल्याची माहिती संस्थापक दशरथ गजबे यांनी दिली. तथागत बुद्धविहार समिती डीके मागासवर्गीय बुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे उद्या दिनांक 21 तारखेला अण्णाबा काळदी प्रशाला त्या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. तेव्हा मी माझे मित्रमंडळी असतील, माझे नेते मंडळी असतील ह्या सर्वांना एक विनंती करतो की काही गडबडी गोंधळामध्ये ह्या वर्षी जे पत्रिका आम्ही छापत होतो ते पत्रिका छापण्यास जमलं नाही. तेव्हा मी आज ह्या ठिकाणी आव्हान करतो व विनंती करतो की उद्याच्या ह्या 9 वाजता शुभाशुभ देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील डीके मागासवर्गीय बौद्ध सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य असतील व आम्हाला मदत करणारे सर्व आमचे धनशूर व्यक्ती असतील व शहरातील सर्व नेते मंडळी असतील, सर्व राजकीय पक्षातील नेते असतील ह्या सर्वांना विनंती करतो की आपण हेच निमंत्रण समजून आपण ह्या 9 वाजता शुभाशुभ देण्यासाठी उपस्थित राहावे हेच मी सर्वांना विनंती करतो. या सामुदायिक विवाह सोहळ्यात नववधूवरास आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वच दिग्गज नेते येणार असल्याचे कसबे यांनी सांगितले. यावेळी अण्णाप्पा काळदी प्रशालाचे एस एस पाटील, धीरज माने, संतोष जांगराव, बापू सदापुले, किरण डोळसे, संरक्षक बनसोडे, देवा सावंत, राहुल गायकवाड, खंडू वाघमारे, सूरज उडांशो, पिंटू सुतोळे, नितीन गायकवाड, अमोल डोंगरे, विलास निकाजे आदी मान्यवर उपस्थित होते.